इराणच्या सम्राटाने ग्रीसवर स्वारी करताच भारताप्रमाणे पसरलेल्या ग्रीकांच्या लहान गणराज्यांची हाडेने हाडे घुसळून निघाली. शेवटी त्या सर्व फुटकळ ग्रीक संस्थानांना जिंकून जेव्हा फिलिपने नी अलेक्झांडरने ग्रीकांचे एक संघटित नी बलाट्य साम्राज्य बनवले तेव्हा काय ती त्यांना इराणी साम्राज्यावर मात करता आली हेही चाणक्याच्या चाणाक्ष दृष्टिक्षेपातून सुटले नाही. त्याने निर्धार केला की भारताचे स्वातंत्र्य रक्षण्याच्या आणि त्याची राज्यशक्ती बलाढ्याने अजिंक्य करण्याच्या शत्रुस्थानी असलेल्या त्या विस्तृत साम्राज्याच्या अस्तित्वामुळे नि शत्रुत्वामुळे त्या परिस्थितीत एकच उपाय होता नि तो ए हाच की सारेही लहान सहान राज्यांनी गणराज्य वितळवून टाकून त्याने एकात्मक एककेंद्रनी प्रबळतम असे अखिलनी अखंड भारताचे एकछत्री साम्राज्य स्थापिले पाहिजे. परंतु त्याच्या निर्धाराचा गांधार सिंध प्रभृती तिकडच्या प्रांतातून जे पाठपुरावा करू शकेल असे एकही भारतीय गणराज्य किंवा राज्य तिकडे नव्हते. चाणक्याने त्यांची सर्वांची शक्तीनी प्रवृत्ती मोजून मापून पाहिलेली होती. त्यामुळे साऱ्या उत्तर भारतात साम्राज्य ही पदवी ज्याने आधीच संपादिलेली होती अशी जी एकच राज्य संघटना राज्यशक्ती साम्राज्य संस्था उरलेली होती त्या मगध साम्राज्याकडे चाणक्याची दृष्टी वळली. ह्या नियोजित भारतीय राज्यक्रांतीच्या प्रेरणेने भारावलेल्या आर्य चाणक्य मगध राज्याची झोपडीपासून तो साम्राज्याच्या राजवाड्यापर्यंत गुप्तपणे छाननी करण्यासाठी मगधात पुन्हा आला. त्याप्रमाणे तो काही मिशाने राजप्रसादात वावरण्याच्या प्रयत्नात होता. तोपर्यंत चाणक्य हा महापंडित आहे एवढेच ते नंद सम्राटाला ठाऊक होते. त्यामुळे तसा प्रश्न निघताच दानाध्यक्ष पदाच्या उच्च स्थानावर आर्य चाणक्याची नियुक्ती करण्यास नंदाने आक्षेप घेतला नाही. ते पद स्वीकारल्यामुळे चाणक्यालाही त्याच्या षड्यंत्रास हवे ते सहाय्यच मिळाले. परंतु काही काळानंतर चाणक्य हा नुसता एक महापंडित नसून एक कूटनीतिज्ञही आहे आणि आपल्याविरुद्ध त्याचे काहीतरी भयंकर कट चालू आहेत अशी कुणकुण कानावर आल्यावर सम्राट नंदाने त्याच्या चार चौकात कसा उपमर्द केला, त्याला पदच्युत करून राजवाड्यातून काढून देऊन मगध राज्यातून कसे सीमापार केले तो वृत्तांत वर दिलाच आहे. सीमापार झाल्यामुळे चाणक्य पुन्हा तक्षशिलेकडे गेला. मध्यंतरी त्या राष्ट्रभक्ताच्या अखिल भारतीय साम्राज्य स्थापण्याच्या महान कार्याला अत्यंत अनुकूल अशी एक घटना घडली. ती ही की मागे सांगितल्याप्रमाणे नंद सम्राटाने त्याचा दासीपुत्र असलेला तरुण चंद्रगुप्तालाही सीमापार केल्यामुळे तोही तक्षशिलेकडे जाऊन आर्य चाणक्याला मिळाला. चंद्रगुप्ताला चाणक्याने का पाठिंबा दिला? दुबळ्याने दुष्ट नंदाला पदच्युत करून त्याचे स्थान कोणत्याही उपटसंभ पुरुषाला तो गुणवंत असला तरी केवळ बळानेच मगध सम्राट पदावर स्थापू गेले असता मंडळातील भारतीय राजमंडळातील नि जनतेतील परंपरा प्रिय अशा अनेकांचा फार मोठा विरोध झाला असता. परंतु चंद्रगुप्त हा दासीपुत्र असला तरी राजपुत्रच असल्यामुळे त्याच्या त्या सिंहासनाशी काहीतरी जन्मसिद्ध रक्तसंबंध होताच होता. त्यातही पराक्रमादी गुणांनी तो संपन्न होता. त्यामुळे वरील परंपरा प्रिय शक्तीचाही त्यास तितका तीव्र विरोध होण्याचा संभव फार थोडा होता. हे कूटनीतिज्ञ चाणक्याच्या तेव्हाच ध्यानात आले आणि त्याने चंद्रगुप्ताचाच पक्ष घेऊन त्याला मगध सम्राट पदावरच नव्हे तर भारतीय सम्राट पदावर अधिष्ठित करण्याचा दृढ निश्चय केला. चाणक्य चंद्रगुप्ताच्या भारत साम्राज्य स्थापनाच्या षड्यंत्राचे असे सुतोवाच होत आहे तोच चाणक्याने तर्कली होती ती अशुभ घटना तिकडे इराणकडे घडून आली. ग्रीकांच्या नवसाम्राज्याचा जो नेता अलेक्झांडर त्याने इराणचे साम्राज्य बुडवून भारतावर स्वारी केली. मागे वर्णिल्याप्रमाणे त्या संकटात भारतीयांच्या प्रतिकाराने सिकंदराची पिछेहाट करून त्याला जरी स्वदेशी परत फिरणे भाग पडले तरी त्या संघटित नि साम्राज्यीय मलेच्छान शक्तीचा निर्णायक पराभव असा आपणास करता आला नाही. वाईटातून चांगले इतकेच झाले की चाणक्यादी राष्ट्रीय द्रष्टे जे सांगत होते की शत्रूचे साम्राज्य जसे एककेंद्रित विस्तृत पण संघटित नी एक राष्ट्र झालेले आहे तसे भारतीय साम्राज्य स्थापिल्या वाचून त्या परिस्थितीत भारतीय स्वतंत्र रक्षणे अशक्य आहे हे ज्या
हे त्या सीमा प्रदेशीय गणराज्यातील लोकसत्ता प्रिय भारतीयांनाही त्यांनाच ती ठेच खावी लागल्याने पटू लागले. या क्रांतिकारक वृत्तीच्या प्रसाराचे पहिले प्रसादचिन्ह म्हणजे हे होते की सिंधपर्यंत जे जे भारतीय प्रांत सिकंदरने जिंकून त्याच्या साम्राज्यात समाविष्ट केलेले होते त्यांच्यात सिकंदर परततात सामुदायिक उठावणी होऊन मागे वर्णिल्याप्रमाणे सिकंदरच्या मरणाच्या वर्ष 6 महिन्याचे आत ते सारे भारतीय प्रांत ग्रीकांचे 2 दिवसांचे आधिपत्य झुगारून देऊन स्वतंत्र झाले. हा आश्चर्यकारक आणि अभिमानास्पद सामुदायिक उठावाचे श्रेय जस्टिन हा प्राचीन नि प्रसिद्ध ग्रंथकार स्पष्टपणे चंद्रगुप्ताच्या पुढारीपणाला देतो. इंडिया आफ्टर द डेथ ऑफ अलेक्झांडर हॅड शेकन ॲज इट वेअर दे योग ऑफ सर्विटेड फ्रॉम इट्स नेक अँड पुट दिस गव्हर्नर्स टू डेथ. द ऑथर ऑफ दिस लिबरेशन वॉज सँड्रोकोट्स. या उतारातील सँड्रोकोट्स म्हणजेच चंद्रगुप्त. ग्रीक लेखक चंद्रगुप्त नावाचा उच्चार मी उल्लेख असाच करीत मी लिहित. ग्रीक साम्राज्यीय सेना भारतावर पुन्हा स्वारी करणार हे नक्की त्याचा प्रतिकार असा. वर दिलेल्या सीमा प्रांतीय भारतीयांची चंद्रगुप्त चाणक्याधिकांच्या नेतृत्वाखालील सामुदायिक उठावणी अशी यशस्वी झाली तरीही तिने भारतीय स्वातंत्र्य ग्रीकांच्या आक्रमणापासून अगदी निर्भय झाले असे नव्हे. असे चाणक्याच्या हस्तक सर्व राजमंडळाला बजावू लागले. त्यांनी सर्वत्र अशा प्रचाराचा धूमधडाका चालविला की स्वतः सिकंदरच भारत विजयासाठी मी पुन्हा स्वारी करणार आहे म्हणून मरे तो प्रतिज्ञा करीतच होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रमुख सत्ताधिकाऱ्यांनी सेनाधिकाऱ्यात सध्या ग्रीक साम्राज्याच्या विभागणीविषयी लढा चालू झाला आहे. त्यात जो कोणी ग्रीक सेनापती भारताच्या सीमेस भिडलेल्या बाबिलोनचा राज्याधिकारी होईल तो भारतावर पुन्हा पहिल्याहून प्रबळ तर स्वारी केल्यावाचून राहणार नाही आणि तिला पहिले बळी पुन्हा तुम्ही पडाल. जर असेल फुटकळ राजके प्राजके बनवून असंघटित राहाल तर. पण जर ग्रीक साम्राज्यात चाललेल्या या ग्रीकांच्या यादवची संधी आपण साधली आणि सिंधू सागरापासून गंगासागरापर्यंत सारा भारत एका प्रबळ साम्राज्यात विलीन करून एकछत्र करू शकलो तर ग्रीकांच्या म्लेच्छा साम्राज्याहून प्रबळ तर असे आपले भारतीय साम्राज्य ते म्लेच्छ पुन्हा स्वारी करून आलेच तरीही त्यांची हड्डीने हड्डी नरम केल्यापासून राहणार नाही. तरी सारे भारत एक राष्ट्र करा. चंद्रगुप्त चाणक्याने मगधावर स्वारी ग्रीकात चाललेल्या वरील यादवीच्या संधीचा एक क्षणही वाया न दवडता चाणक्याच्या राज्य क्रांतीच्या आराखड्याप्रमाणे प्रथम मगधावर चालून जाण्यासाठी त्याचे चंद्रगुप्तादी अनुयायी उघडपणे सैन्य उभारू लागले. त्याविषयी काही स्पष्ट पण अगदी मोजके उल्लेख महावंश टीकेसारख्या अगदी थोड्या ग्रंथात सापडतात. त्या आणि इतर आधारावरून असे दिसते की त्या सैन्यात बहुतेक भरणा एक राष्ट्र असे भारतीय साम्राज्य उभारण्याच्या चाणक्याच्या प्रचाराने उद्यापित झालेल्या पंचनदीय पर्वतीय आणि गणराज्यीय सैनिकांच्याच होता. ह्या आपल्या बिकट कार्याला पाठिंबा मिळवण्यासाठी स्वतः चाणक्य पर्वतेश्वरास म्हणजे तिकडील एक प्रस्त असलेल्या पौरव राजासही गुप्तपणे जाऊन भेटल्याचा उल्लेख आहे. अलेक्झांडरची राजसत्ताच भारतातून उखडली गेल्यामुळे राजा पौरव हाही आता क्षत्रप म्हणून ग्रीकांचा अंकित राहिलेला नव्हता. चाणक्याचे कार्यास राजा पौरवाचा पाठिंबा नव्हे तर काही धनीजनांचे प्रत्यक्ष सहाय्यही मिळाले असे ग्रंथातरीच्या उल्लेखावरून दिसते. चाणक्य हा ह्या सर्व सैन्याचे सेनापतित्व चंद्रगुप्तास देत गेला. पंचनदातील शक्य त्या प्रदेशावर आपली सत्ता स्थापून ते वेगाने मगधावर चालून गेले. नंदाच्या प्रपीडकनी दुबळ्या राजवटीची चीड आलेली आणि चाणक्याने प्रचारिलेल्या एकछत्रीनी अखंड अशा भारतीय साम्राज्याच्या ध्येयाने उत्स्फूर्त झालेली भारतीय जनतानी सत्ता केंद्रे चंद्रगुप्ताच्या सैन्यास ते लढत जसे पुढे चालले तसतशी मिळत गेली. ह्या झंझावती अभिनयात
अभियानात चंद्रगुप्तनी चाणक्य यांना कित्येक वेळा अगदी जीवावरच्या संकटांनाही तोंड द्यावे लागले. एकदा तर त्यांचे सारे सैन्य विरोधी सैन्याच्या निकराच्या माऱ्यामुळे उधळून गेले.